आषाढी एकादशीला पंढरपुरात आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आणि चंद्रभागेमध्ये स्नान झाल्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं. म्हणजे नामदेव पायरीच्या दर्शनाचं महत्त्व असं आहे की आपल्याला माहीत आहे एकूण चार प्रकारचं दर्शन आपल्याला पंढरपूरमध्ये आल्यानंतर विठ्ठलाचं घेता येतं. एक सर्वात मोठं जे सगळ्या प्रकारचे लोक जे वेगवेगळ्या राज्यातून राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आले असतात त्यांच्यासाठी कळस दर्शन, जे कळसाचं दर्शन घेतलं की विठ्ठलाचं दर्शन झाल्याची अनुभूती होते. त्यानंतर मुखदर्शनासाठी रांग जी आहे तिला 5-7 तास वेळ लागतो आहे. पदस्पर्शाने स्पर्श करून जे काय दर्शन केलं जातं ते त्या दर्शनाची रांग आता 15 तासापेक्षा पुढे गेली आहे. आणि हे जे दर्शन आपण बघतो की नामदेव पायरीचं दर्शन त्यालासुद्धा रांग आहे. काय नामदेव पायरीचं महत्त्व आहे आपल्यासोबत योगेश बडवे महाराज आहेत, काय नेमकं महत्त्व आहे नामदेव पायरीचं? ही तर नामदेव महाराजांची जिवंत समाधी आहे. ह्या इथे नामदेव महाराजाचे पूर्ण त्यांच्या घरातील 14 जणांची जिवंत समाधी आहे. तसे त्यांचे आई वडील, त्यांची सून मुलगा आणि त्यांची शिष्या जनाबाई यांची समाधी आहे. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत हिरे पायवरी देती. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला आपण या ठिकाणी जागा मागून घेतली आणि त्या जागे ठिकाणी भक्तजन पाय ठेवून आपल्यावरून दर्शनाला जातील अशी त्यांनी देवाला एक इच्छा मागितली. त्यामुळे इथं नामदेव महाराजांची पहिल्यांदा दर्शन मग विठ्ठलाचं दर्शन अशी इथं पहिल्यापासून परंपरा आहे. म्हणून भाविक अगोदर नामदेव पायरीचे दर्शन, मग मुखदर्शन, मग देवाचं, किंवा पहिलं नामदेव पायरीचे दर्शन मग देवाचं दर्शन अशी ती इथे पहिल्यापासून परंपरा आहे. म्हणजे पांडुरंग असं म्हणाले होते की पांडुरंगाला नामदेव राय असं म्हणाले होते की मी तुझ्या मंदिराची पायरी होईल आणि म्हणून तो पहिला जो मान आहे तो आपल्याला माहिती की नामदेव पायरीला आहे. याच नामदेव पायरीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा रांग लावून जे भाविक आहेत, जे विठ्ठल भक्त आहेत, ते राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेत, ते आता इथं दर्शन घेत आहेत. आणि 15 लाखापेक्षाही जास्त भाविक हे सध्या पंढरपूरमध्ये दाखल झालेत. प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त जरी असला तरी दरवर्षीपेक्षा जो समाज वारकरी समाज पंढरपूरमध्ये येतो तर यावर्षी जास्त आहे. कारण जून महिन्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्रामध्ये पाऊस झाला आणि त्या पडलेल्या पावसाचा परिणाम असा झाला की मराठवाडा आणि विदर्भामध्ये पेरणी आधी झाल्या. पेरणी केलेला शेतकरी शेतमजूर जो होता तो मोठ्या प्रमाणामध्ये आषाढी वारीमध्ये सहभागी झाला आणि आपण बघतोय की त्याच वारकऱ्यामुळं ही पंढरपूर नगरी अक्षरशः दुमदुमून गेली आहे. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, नामदेव पायरी, पंढरपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.